अर्थात काही जणांच्या पोटात गोळा आतापासून उठायला सुरुवात झालेला आहे त्याची कल्पना आम्हाला आहे. नागपूरकरांना तर म्हणजे नागपूरचं राजकारण करणाऱ्यांना तो धक्का असणारच आहे. महाविकास आघाडीची एवढी प्रचंड ताकद पाहिल्यानंतर कितीही जरी काळी मांजर आडवी आणा, नागपूरमधली ह्या मैदानातली सभा यशस्वी होणारच ही सत्तेची मस्ती आहे. चंद्रकांत पाटलांना सत्तेची मस्ती एवढी आलेली आहे की म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे होणार, त्यामध्ये कोणतंही शंकाच नाही. संभाजीनगरची झाल्यानंतर त्याच्यापेक्षा दुप्पट जनसमुदाय या नागपूरच्या महाविकास आघाडीच्या महासभेला येणार आणि एक जबरदस्त ताकद महाविकास आघाडीची ह्या मैदानामध्ये दिसून येईल. अर्थात काही जणांच्या पोटात गोळा आतापासून उठायला सुरुवात झालेला आहे त्याची कल्पना आम्हाला आहे. परंतु ह्या सभेची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवलेली आहे ते आदरणीय सुनील केदारसाहेब अत्यंत मन लावून ह्या सभेचं ह्या सभे ही सभा यशस्वी कशी होईल यासाठी सर्व अहोरात्र काम करत आहेत. सर्वच पदाधिकारी लोकप्रतिनिधी पूर्णपणे ताकद लावून ही सभा यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोध होतो आहे, कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आहे की क्रीडांगण आहे, खेळायचं मैदान आहे, त्यामुळे सभा होऊ नये, कोटा सुद्धा जाण्याच्या तयारीत आहेत. हा विरोधच हा त्यांचा पोटशूळ आहे. संभाजीनगरच्या संभाजीनगरची सभा होऊ नये म्हणून आधी जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला आणि नागपूरची सभा झाली म्हणजे साहजिकच आहे. नागपूरकरांना तर म्हणजे नागपूरचं राजकारण करणाऱ्यांना तो धक्का असणारच आहे. महाविकास आघाडीची एवढी प्रचंड ताकद पाहिल्यानंतर आणि म्हणून मग इकडून तिकडून नौटंकी करायची आणि कुठेतरी सभेला अपशकून निर्माण करायचा प्रयत्न करायचा. परंतु कितीही जरी काळी मांजर आडवी आणा, नागपूरमधली ह्या मैदानातली सभा यशस्वी होणारच आणि पुढच्या महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणाला ही नवीन दिशा देणारी ही सभा असेल. ग्राउंड छोटं असल्यामुळे इथं जाणीवपूर्वक सभा घेण्याचा आग्रह असल्याचाही आरोप होता. किमान ह्या ग्राउंडवर किमान 70,000 जनसमुदाय बसलेला असेल त्या दिवशी आणि आजूबाजूचा जर रस्ते पाहिले तर संपूर्ण लोकवस्तीमध्ये आजूबाजूच्या इमारती आहेत. 1,00,000 सभा ह्या ग्राउंडवर होणार आहे. 1,00,000 उद्धव ठाकरे साहेब शरद पवारांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीची सगळी मंडळी आहेत. विचाराचं आदान प्रदान व्हायला पाहिजे, चर्चा तर व्हायलाच पाहिजे. उगाच भारतीय जनता पक्षाचे जसे आता चंद्रकांत पाटील म्हणा, बावनकुळे म्हणा, बकवासगिरी करायला लागलेले आहेत तसं महाविकास आघाडीमध्ये नाही आहे. एक चांगला सुसंवाद आहे. चर्चा करणारे भारतीय जनता पक्ष आहे, चर्चा करणारे मिंदे गट आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठेही चर्चा नाही. आज आम्ही अत्यंत एकोप्याने ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेलो आहोत आणि चालणार आहोत. अदानी किंवा इतर स्टेटमेंट जे शरद पवारांचे झाले त्यावरून कुठेतरी मतभेद निर्माण झाले त्यामुळे भेट होत आहे असंही म्हटलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताना आम्हाला विश्वासात घेतलं नव्हतं असंही ते बोलले. ठीक, शरद पवार साहेब आहे ते, त्यांना बोलण्याचा अधिकार असतो. या देशामध्ये, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये शरद पवार साहेबांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्यांना त्यांचे विचार व्यक्त करायला कुठलं बंधन असू शकत नाही. आम्ही त्यांच्या विचार अत्यंत आदराने स्वीकारत असतो. त्यामुळे आमचं काही त्याच्यामध्ये महाविकास आघाडी तुटली फुटली असं झालेलं नाही. पण ते देव पाण्यात ठेवून बसलेले भाजप आणि मिंदे गट आहे ना, ते मिटक्या मारत बसत राहतील, पाहत राहतील. अयोध्येला जाऊन आलेल्या शिवधनुष्य यात्राही काढणार आहे, तुमची वचनमुठे सुरू आहे. अयोध्येला जाऊन आल्यानंतर पापक्षालन होईल असं लोकांना वाटलं होतं, परंतु ह्या पापी लोकांना अजून दुर्बुद्धी सुचलेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर एकच उद्देश होता, रामलल्लाचं दर्शन घ्यायच्याऐवजी रामलल्लाच्या समोर जाऊनसुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नावाने दगड फोडायचं. हाच धंदा ह्या मिंदे गटाने केलेला आहे. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य आज कुठेतरी वाटाच्या भरात राहिलं, चर्चेत राहिलं की बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्यामध्ये शिवसैनिक नव्हते असं त्यांनी वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्याने युटर्न घेतला. ही सत्तेची मस्ती आहे. चंद्रकांत पाटलांना सत्तेची मस्ती एवढी आलेली आहे की म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून ह्या मिंदे गटाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना माझा प्रश्न आहे, हिंमत असेल तर चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याला तुम्ही उत्तर द्या. बाळासाहेबांचं नाव वापरून, बाळासाहेबांची शिवसेनेचं नाव वापरता आणि भांडवल जमा करता
आणि मग ज्या बाळासाहेबांचा अपमान अवमान ज्या चंद्रकांतदादा पाटलांनी ह्या मुद्द्यावरून केलेला आहे, ह्या प्रश्नावरून केलेलं आहे, त्याचं उत्तर एकनाथ शिंदेंनीच दिलं पाहिजे. नाही तर एकनाथ शिंदे सारखा लाचार मुख्यमंत्री झाला नाही असं महाराष्ट्रातले लोक म्हणतील. थँक्यू. धन्यवाद.